क्षेत्र अप्पाचीवाडी येथील श्री हलसिद्धनाथ देवाची भूमयात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रद्द. अप्पाचीवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये निपाणीचे CPI संतोष सत्यनाईक यांचे आवाहन. श्री क्षेत्र अप्पाचीवाडी येथील श्री हलसिद्धनाथ देवाची भूमयात्रा कोरोना संसर्ग आजारामुळे शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असून कुर्ली व अप्पाचीवाडी येथील बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निपाणीचे CPI संतोष सत्यनाईक यांनी केले. आज सकाळी अप्पाचीवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित केलेल्या पोलीस अधिकारी अप्पाचीवाडी व कुर्ली येथील देवस्थानचे प्रमुख मानकरी पुजारी व ग्रामस्थ यांच्या तर्फे संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कुर्ली अप्पाचीवाडीचे कुर्ली ग्रामदेवचा हलसिद्धनाथ मंदिराचा यात्रा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण ह्या महिन्याचा 31 तारीख पासून नोव्हेंबर 4 तारीख पर्यंत भरवण्यात येत होता. पण गेल्या मार्च पासून जे देशावरती आलेलं कोरोना महामारीचं मुळा ह्या वर्षी काही गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक असू दे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या हिशोबाने आज पण कुठल्याही जात्रा किंवा यात्रा आज पण आपण भरू शकत नाही. त्या हिशोबाने त्या संदर्भात आज हलसिद्धनाथ यात्रा कमिटीचे मीटिंग आपण इथं भरवलेलं होतं. कमिटीची जिथे मेंबर्स आहेत अध्यक्ष सुद्धा कुर्ले आणि अप्पाचीवाडी दोन्ही गावचे जे ज्येष्ठ मंडळ आहे त्यांच्याबरोबर विस्तृतपणे ह्याच्याबद्दल चर्चा केल्यानंतर लय म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला भावनांचा कदर पण करून मनावर लय मोठी दगड ठेवून पण हे निर्णय त्यांनी घेतलेला होता आहे की ह्या टायमाचे जे काही दर सालाप्रमाणे जे काही यात्रा होत होतं त्या स्केलमध्ये ह्या टायमाला त्या हिशोबात जत्रा ह्या टायमाला होणार नाही. जत्रा रद्द करण्यात आलेला आहे. हलसिद्धनाथ मंदिराचं यात्रेसाठी अप्पाचीवाडी आणि कुर्लीचे गावचे सोडून जे आजूबाजूचे 25-30 गावाचे जे काही लोक भक्त इथे जमत होते लाखो लोकांमध्ये संख्येमध्ये तेवढी संख्या ह्या टायमाला कुणी येऊ नये. आता आमचे वकील साहेब सांगितलेलं आहे फिजिकली आता ह्या टायमाला जत्रा करायचं नाही गरज नाही आहे. मेंटली मनापासून तुम्ही कुठे कुठं आहे तुमच्या घरापासून फक्त हलसिद्धनाथाचा ह्या टायमाला आठवण करायचं मोठ्या गरज आहे. देशावर आमच्या गावं कळण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची पण गरज आहे. त्यासाठी जे काही इथं उपस्थित मंडळी आहे यात्रा कमिटीचे सगळ्यांना निर्णय घेतलेला आहे की ह्या टायमाला जत्रा होणार नाही. तरी मी विनंती करतो सगळ्या आजूबाजूचे जे काही लोक येत होते त्यांनी कोणी ह्या जत्रासाठी येऊ नये. आणि दोन्ही गावचे जे लोकांचे किंवा यात्रा कमिटीचे त्यांचं भावनांचा कदर करत एवढंच आपण SOP मध्ये स्टँडर्ड प्रोसिजर्स जे काही आहेत ऑपरेटिंग प्रोसिजर्सचं गाईडलाईन्समध्ये बसू. जे काही कमिटीचे लोक आहेत जे मानकरी आहेत पुजारी लोक आहेत जे काही 5 दिवसाचं देवाचं जे काही विधिविधान त्यांनी करायचं आहे कुठल्याही मिरवणूक न करता देवस्थानच्या जे आवरणात कंपाऊंडमध्ये जे काही आपल्याला जे काही करायचं आहे ते गाईडलाईन्सचं व्हायोलेशन न होतं 100 पेक्षा जास्ती लोक न जमवता तेवढं त्यांनी तेवढं करू शकतं. तरी देखील 100 लोक जमले तरी सुद्धा 100% मास्क घालायला पाहिजे आणि सोशल डिस्टन्स त्यांनी 100% पाळायला पाहिजे. या बैठकीस PSI BS तळवार PDO लक्ष्मण पारे अप्पाचीवाडी व कुर्ली येथील देवाचे मानकरी व पुजारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास राजाराम खोत विश्वास अप्पाने लक्ष्मण अप्पाने अमर सेंत्रे किसन पोटले धनाजी पोटले सुरेश पाटील श्रीनिवास पाटील बापू पुजारी बाबूराव खोत यांच्यासह मानकरी व पुजारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विश्वास बामणे यांनी आभार मानले. येत्या 31 तारखेपासून 5 दिवस श्री हलसिद्धनाथाची यात्रा अप्पाचीवाडी कुर्ली ही सालामतप्रमाणे 31 तारखेपासून चालू होणार आहे. पण ह्या कोरोनाच्या महामारीत सर्व म्हणजे आमच्या थ्रूआउट इंडियामध्ये ज्या काही यात्रा आणि यात्रेबद्दल जे काही गॅझेट कर्नाटक सरकारने जे काय तयार केलेलं आहे त्या गॅझेटच्या चौकटीत बसूनच यावेळी हलसिद्धनाथची यात्रा करावी लागणार आहे. ह्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या निपाणी भागचे CPI साहेब रुरलचे तळवार साहेब हे आज इथे आलेले आहेत. तर आज अप्पाचीवाडी
कुर्ली आणि देवस्थानाचे जे काय मान मानकरे आहेत ह्या सर्वांच्या चर्चेअंती अप्पाजीवाडीची यात्रा ही सालाबादप्रमाणे न होता सरकारच्या आदेशाची दखल घेऊन आणि साहेबांनी दिलेल्या शिपाई साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे गाव अप्पा हलसिद्धनाथ देवाचे जे काय मान मानकरे आहेत त्या मान मानकऱ्यांनी आणि त्या गावातील ठराविक लोकांनी ही यात्रा रीतिरिवाजाप्रमाणे करण्याचं ठरलेलं आहे.